नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। रिसर अर्ज न करता सुट्टी घेणाऱ्या शालेय शिक्षकांचे वेतन कपात होणार आहे। कामावर परत हजर झाल्यानंतर रजिस्टरवर शिक्षकांनी सही करणे बंधनकारक करण्यात आले आहे। या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयावर नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केला। नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्युनियर कॉलेजमधील एक शिक्षक वारंवार विनाकारण सुट्ट्या घेत होते, शिवाय सुट्ट्यांसाठी ते रितसर अर्जही करीत नव्हते, सुट्टीसाठी कोणतीही कारणे देत नसत। याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली। त्यात संबंधित शिक्षकांवरील आरोप खरे असल्याचे समोर आले आहे। तसेच सुट्टीवर असतानाही रजिस्टरवर स्वाक्षरी करून शाळेत हजर असल्याचे दाखविण्यासाठी या शिक्षकाने प्रयत्न केल्याचेही समोर आले। यानंतर शिक्षण विभागाने या शिक्षकाच्या वेतनात कपात केली। त्यावर संबंधित शिक्षकाने मुख्याध्यापक व शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली। विभागीय आयुक्तांनी ही शिक्षण विभागाचा निर्णय कायम ठेवला, त्यामुळे निर्णयाविरुद्ध संबंधित शिक्षकाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली। नागपूर खंडपीठानेही या शिक्षकाची याचिका फेटाळून लावली।